विविध गावांसाठी 38 लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर। काल हरवीत गावाच्या महिलांनी पाणी योजनेबाबत निवेदन दिला आणि आज हरवीत गावाच्या नळपाणी योजनेच्या मंजुरीची प्रशासकीय मान्यता घेऊन आलो। काही खासदार वर्षानुवर्ष मतदारसंघातील गावात येतही नाहीत, पण 24 तासात पुन्हा गावामध्ये येणारा मी पहिला खासदार असेन असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलं। हरवीत गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर असलेल्या 38,12,063 रुपयांच्या योजनेचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र सरपंच व ग्रामपंच यांच्याकडे सुपूर्त केलं। त्याप्रसंगी खासदार सुनील तटकरे बोलत होते। हरवीत गावासाठी जलजीवन मिशन योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 38,12,063 रुपयाच्या योजनेचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र हरवीत सरपंच राजिया पारकर, उपसरपंच शफी पारकर तसेच इतर ग्रामस्थांकडे सुपूर्त केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महम्मद मेमन, माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, हरवीत मुस्लिम समाज उपसेक्रेटरी फरजान पारकर, तंटामुक्त अध्यक्ष सुजान पारकर, माजी सरपंच असाद पारकर, दियान पारकर, बौद्ध समाज अध्यक्ष किशोर मोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत तळवटकर, सुनील गमरे, रवींद्र मोरे, शिवदास सावंत, महिला मंडळ अध्यक्ष बौद्ध समाज विमल मोहिते, प्रेमा मोरे, आदिवासी समाज अध्यक्ष नरेश पवार, 19 गाव मुस्लिम संघटना सजाद दाते महम्मद दळवी, मुस्लिम समाज महिला अध्यक्ष जैनाब दवकान, उपाध्यक्ष अखिर पारकर आदि उपस्थित होते। बौद्धवाड्यांमध्ये काही कार्यक्रम त्या ठिकाणी केले आणि दिघेला जात असताना तिथेच्या पाण्यासाठी थांबलो आणि आमच्या सरपंच भगिनींनी गावाच्या वतीने मला काही निवेदन दिलं आणि मी त्यांना आश्वस्त केलं होतं की मी लवकरात लवकर या पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण करेन। दिघीला बोटीत बसलो आणि आगरदांड्याला उतरलो। काल रविवार असल्यामुळे सगळे अधिकारी वर्ग रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत होते। आपल्याला सुट्टी नसते, त्यांना सुट्टी असते, पण सुट्टीमध्ये जिथे कुठं असेल त्यांना शोधून काढले राहायला जाईपर्यंत आणि त्यांना सांगितलं की मला लगेच हरवीच्या योजनेच्या वतीमधली प्रमा पाहिजे। 24 तासाच्या आत आपल्या गावातली 38,12,063 काम ताबडतोब सुरू कसं होईल याची तजवीज आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत। पण वर्षानुवर्ष ज्या पिण्याच्या पाण्याची तुम्ही सारेजण वाट बघत आला, इकडे बसलेल्यांपेक्षा इथून इकडे बसलेले आणि इथून तिकडे बसलेल्या यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे। त्या कष्ट करतात आणि आपण पाणी पितो आणि चहा पितो, पण त्यांच्या कष्टासाठी त्यांच्या भावाच्या नात्याने मला हे काम या ठिकाणी करता आलं आणि मला हे समाधान आहे की मी आज इथे आलो। नाही तर 24 तासात खासदार फारसे वर्षानुवर्षी येत असतात, पण मी आता रोहिणीला पाण्याच्या जोडणीचं भूमिपूजन करून इथे आलो। त्याच्या आधी मी तुरमाडीला होतो, त्याच्या आधी मी मेंदरी कोंडावरती होतो, बनवटीला होतो, सकाळी मी साळविंडला होतो, हे कार्यक्रम करत मी इथे आलो।